पिंपळनेर येथील श्री क्षेत्र मुरलीधर मंदिर संस्थान पिंपळनेर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात आणि रुबाबदारपणे साजरा करण्यात आला. मुरलीधर मंदिर संस्थाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पगारे यांनी आपल्या कार्यकारिणीसह या ठिकाणची सुव्यवस्था बाळगून रात्री ठीक 12 वाजता बाळकृष्ण जन्म सोहळा साजरा केला. जवळपास 2 ते 2.5 हजार लहान मुलं, स्त्री, पुरुष, वृद्ध अशी भावकरी मंडळी जमा झालेली असताना हा सोहळा साजरा करण्यात आला. प्रथमतः कीर्तन काला कीर्तन करून दिनांक 26 ऑगस्ट 2024 वार सोमवारी रात्री ठीक 12 वाजता जन्मोत्सव करीत असताना पाळणा हलवण्यात आला. बरीच लहान मुलं आपापल्या राधा कृष्णाच्या आयुष्यात दिसून आले. अनेक तरुणी स्त्रिया, वृद्ध स्त्रिया या वेगवेगळ्या वेशभूषा घालून आलेल्या दिसून येत होत्या. सर्वांच्या चेहऱ्यावर एकच हास्य होते. तरुण मंडळींनी मात्र 12 वाजता मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून हा उत्सव साजरा केला. त्यानंतर प्रसादाचे वाटप झालं. त्याचप्रमाणे उद्या दिनांक 28 ऑगस्ट 2024 वार बुधवार पालखी सोहळा संपूर्ण पिंपळनेर शहरात काढण्यात येत असून भव्य कुस्ती दंगलसुद्धा कुस्ती मैदान पिंपळनेर येथे होणार आहे. त्याच कार्यक्रमाचे प्रत्यक्ष पिंपळनेर शहराच्या आजूबाजूची मंडळी दिसून येत आहेत. या ठिकाणी 117 वा अखंडारीनाथ पुस्तक आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आनंदात पार पडला. आज काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झाली आणि काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन केलं. गावातील भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. ही परंपरा 116 वर्ष मागची होता. यावर्षी 117 वा अखंडारीनाथ पुस्तक आम्ही साजरा केला. 7 दिवस रोज दररोज कीर्तनाचा कार्यक्रम झाला. ज्ञानेश्वरी पारायण झालं, संध्याकाळी हरिपाठ झाला, सकाळी पहाटे आरती झाली आणि आज कालेच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. उद्या सकाळी 5 वाजता मंदिरापासून भगवंताची पालखी निघेल. गावातून भगवंताची प्रदक्षिणा होईल आणि परत पालखी मंदिरात आल्यानंतर सकाळी 11 वाजेपासून तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत या सप्ताहानिमित्त कुस्त्यांची भव्य अशी दंगल कुस्ती मैदान या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्याही ठिकाणी सर्व कुस्तीगीर असतील, कुस्ती शौकीन असतील, त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहतील. विलास जाधव सह कॅमेरामन रफिक शेख, पिंपळनेर.